पार्सलच्या पिशवीवरून लावला खुनाचा छडा. गुंडाविरोधी पथकाने दोन आरोपींना वाशिम मधून घेतले ताब्यात. वारंवार होणाऱ्या वादामुळे दोन जणांनी मिळून मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना औंध रुग्णालयाच्या आवारात उघडकीस आली. दरम्यान गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पार्सलच्या पिशवीवरून खुनाचा गुन्ह्याचा उलगडा केला. पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी राहणार अहोदा तहसील राजापूर जिल्हा चित्रकूट उत्तर प्रदेश असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवमंगल सिंग वय वर्ष 38 आणि सोमदत्त मनमोहन दुबे वय वर्ष 22 दोघेही राहणार अहोदा तहसील राजापूर जिल्हा चित्रकूट उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे औंध रुग्णालय परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघडकीस आले. मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन व्यक्ती मृत व्यक्तीसोबत दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून सांगवी परिसरात दारू घेण्यासाठी आल्याचे दिसून आले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची पार्सलची पिशवी होती. संशयित दुचाकीवरून कोठे जात आहे हे CCTV तपासले असता तो कृष्णा चौकातील कुरिअरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता आरोपीचे नाव समोर आले. आरोपीचा मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी पाणर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर रवाना केले. तांत्रिक तपासातून आरोपी जेवणाकरिता अर्धा तास थांबले असल्याचा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील एका हॉटेलचे CCTV फुटेज तपासले असता आरोपी जेवण करण्यासाठी एक तासापूर्वी थांबल्याचे निष्पन्न झाले. त्या फुटेजवरून आरोपी प्रवास करीत असलेल्या ट्रॅव्हल बस क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील शेल टोल प्लाझा येथून ताब्यात घेतले. सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक अशोक जगताप, कर्मचारी PP तापकीर, SN ठोकळ, VH जगदाळे, GD चव्हाण, SD चौधरी, AP गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी ट्रॅव्हल्स मालकाला फोन केला. तुमच्या बसमध्ये आरोपी असून पोलीस पाठला करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी बसचा वेग कमी ठेवण्याची तंबी त्यांना दिली. त्यानुसार बस चालकाने बसचा वेग कमी ठेवल्याने पोलिसांनी वाशिम येथे आरोपी प्रवास करीत असलेल्या बसला गाठत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, वाशिम.